शहरात एका अजगर सापानं आज संडे साजरा केला. एक दोन नव्हे तर तब्बल 7 कोंबड्या घेत या अजगरानं संडे साजरा केला. यानंतर मात्र सर्पमित्र आणि वन कर्मचाऱ्यांनी या अजगराला मोठ्या शिताफीनं ताब्यात घेत त्यानं गिळलेल्या कोंबड्या बाहेर काढल्या आणि मग नोंद घेतल्यावर त्याला निसर्ग मुक्त केलं. चंद्रपूर शहरात उजेडात आलेल्या या घटनेनंतर सर्पमित्र वन कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला. चंद्रपूरच्या अष्टभुजा वार्डातील रमाबाई नगरात ही घटना घडली असून येथीलच एका घरात अजगर सापानं आज संडे साजरा केला. रमाबाई नगर झुडपी भागात असून येथील रहिवासी यांना नेहमीच वन्यजीवांसह सरपटणाऱ्या प्राण्यांचं मोठ्या प्रमाणावर दर्शन होतं. सरपटणारे प्राणी तर या भागात मोठ्या प्रमाणात वावरताना आढळून येतात. यातीलच एका अजगर सापानं रमाबाई नगरातील एका घरात प्रवेश केला. यानंतर या 10 फूट महाकाय अजगर या घरातील कोंबड्या राहत असलेल्या बांबूच्या टोपलीत शिरला. त्यामुळं टोपलीतील कोंबड्या जोरजोरात ओरडू लागल्या पण घरच्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. अखेर आज सकाळी या टोपलीत कोंबड्याऐवजी अजगराला पाहिल्यावर घरच्यांची घाबरगुंडी उडाली. यावेळी टोपलीत एकही कोंबडी दिसून आली नाही. यामुळं या अजगरानंच कोंबड्या गिळल्याचा अंदाज बांधत याची माहिती सर्पमित्र आणि वनविभागाला देण्यात आली. त्यानुसार घटनास्थळी पोहोचलेल्या सर्पमित्र आणि वन कर्मचाऱ्यांनी अजगराला पकडण्याच्या हालचाली सुरू केल्या. यानंतर बऱ्याच वेळानं हाती लागलेल्या अजगराला पकडून ठेवत सर्पमित्र व वन कर्मचारी अजगरानं गेलेल्या कोंबड्या बाहेर काढल्या. यावेळी एक एक करत एकूण 7 कोंबड्या अजगराच्या पोटातून बाहेर पडल्यानं सर्पमित्र व वन कर्मचाऱ्यांसह जमावांना मोठा धक्का बसला. दरम्यान अजगरानं गेलेल्या 7 कोंबड्या बाहेर आल्यावर वन कर्मचाऱ्यांनी या 10 फूट महाकाय अजगराची नोंद घेत त्याला निसर्ग मुक्त केलं. याविषयी लाईव्ह चंद्रपूरला मिळालेली प्रतिक्रिया बघूया. आमच्या एरियामध्ये हा एरिया आहे रमाबाई नगर अष्टभुजा वार्ड. हा एरिया जंगली भागाला लागून आहे तर त्यामुळे इथे नेहमीच असे विषारी साप निघतात. म्हणजे प्रत्येक प्रकारचे साप निघतात नेहमीच. आणि आज देखील आमच्या एरियामध्ये असा साप मिळाला आहे एका म्हणजे कोंबड्याचं जे घरट असेल त्याच्यामध्ये. आणि त्यांनी 5-6 कोंबड्या खाल्लेल्या आहेत. आणि नंतर मग त्याला जेव्हा पकडलं तर त्यांनी त्या कोंबड्या बाहेर सुद्धा काढल्या आपल्या पोटामधून. आणि आमच्या एरियामध्ये सर्पमित्र राहतात. ते नेहमीच म्हणजे असं साप पकडतात आणि त्यांना जंगलात नेऊन सोडतात. आणि हा पहिला साप नाही आहे, असे आजपर्यंत बरेचसे साप निघालेले आहेत.